शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोलापूर शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज बुधवारपेठ परिसरातील मुक्ताबाई साळवे नगर या भागामध्ये दोन जे डेंग्यूचे लक्षणं असलेले पेशंट मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर आज बुधवारपेठ परिसरातील मुक्ताबाई साळवे नगर या ठिकाणी मनपाच्या अधिकाऱ्याच्या सोबत त्या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर मलेरिया विभागाच्या नक्का मॅडम आणि इतर फवारणी धुवारणीच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की या भागामधला डेंग्यूच्या लक्षणं असल्याचं पेशंट दोन मिळालेले आहेत तर या भागामधला सर्व या भागातला झोपडपट्टी भाग आहे कारण का छोटे छोटे घरं आहेत त्यामुळे पाणी साठवून ठेवल्यामुळं डेंग्यूचे मच्छर या ठिकाणी निर्माण झाले असतरी तशा पद्धतीची दक्षता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्या अशा पद्धतीच्या सूचनाही केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं विशेष मोहीम घेऊन घरोघरी तपासणी वगैरे करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या जे आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागाने व्यवस्थित लक्ष देऊन या डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाला कसं रोखायचं जाय की ॲक्शन प्लॅन या ठिकाणी बनवण्याची गरज आहे नाहीतर डेंग्यूचे पेशंट सोलापूर शहरामध्ये वाढू शकतात असं मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेचे आयुक्त महापौरांना विनंती करतो की त्यांनी डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संदर्भात एक तातडीने मीटिंग बोलवावी अशी विनंती या भागाचा नगरसेवक या ठिकाणी मी करीत आहे.